नमस्कार मी प्रगती पाटील पुन्हा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण बघणार आहात इन्स्टंट थालीपीठ इन्स्टंट का बोलणार बोललं ह्याला है ह्याचं तुम्हाला तर पुढे कळणारच आहे पण अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघा तुम्हाला मी त्याचा व्ह्यू दाखवते की हे दिसायला एवढं सुंदर आहे तसं ते खायला पण एकदम क्रंची आणि क्रिस्पी आहे तर बघा त्याच्याकरता काय काय साहित्य लागते आपण घेतलेले तिकडे एक वाटी साबुदाणे एक चमचा जिरं तीळ घेतले थोडेसे आपण ह्याच्याकरता सेंदव मीठ घेतलंय मी आणि हे आहे एक किसलेला मोठा बटाटा हा किसून घेतलेला उकडलेला नाहीये कच्चा बटाटा आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे दोन ते तीन मोठे चमचे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं किसून घेतलेलं आहे मिरची तुमच्या स्वादानुसार घ्या आणि आपल्याला परत परतवण्याकरता तूप घेतलेलं आहे फार कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे ही तर आता सगळ्यात पहिलं आपण एक कुकर मिक्सरचं भांडं घेऊया त्याच्यामध्ये आपण हे साबुदाणे आहेत ते वाटून घ्यायची एकदम पीठ नाही करायचं आहे पण आपल्याला चरबरीत वाटून घ्यायचं आहे त्याला बघा आता हे आपण असं ह्याला व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे एकदम जाड नाही तर एकदम पात बारीकही नाही केलेलं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये एक वाटी आपण साबुदाणे घेतलेले तेवढंच वाटी आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहेत गरम पाणी टाकल्यामुळे ते लगेच मऊ होऊन जाईल आणि ते पाणी सगळं त्या साबुद्यामध्ये साबुदाण्यामध्ये शोषलं जाईल बघा आता आपण त्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया पाणी बघा मी एक वाटी पाणी टाकलं होतं ते त्या साबुदाण्याने पूर्ण शोषून घेतलेलं आहे एवढंच पाणी आपल्याला लागणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण जास्त पाणी टाकलं तर ते एकदम बॅटर एक जे आहे ते एकदम लूज होऊन जाणार आपल्याला हे असंच बॅटर पाहिजे प्रमाण तेवढंच व्हायचं जेवढं साबुदाणे घेतलं तेवढंच वाटी आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे पाणी गरमच असणं गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक एक करून साहित्य टाकून घेऊ सगळ्यात पहिला मी मिरची आणि आलं आलं हे खिसून घेतलेलं आहे ते टाकले मिरची आणि आलं हे तुमच्या आवडीनुसार घ्या मिरची जास्त पण होऊ शकते लहान मुलं खाणार असतील तर कमी टाका आता आपण त्याच्यामध्ये हा खिसलेला बटाटा टाकूया हा कच्चा बटाटा आहे त्याला मी फक्त खिसून घेतलेला आहे एक मोठा बटाटा आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये सेंदो मीठ टाकूया तुम्ही साधं मीठ टाकलं तरी चालतं चॉईस आहे मीठ पण आपल्या चवीनुसार आपण टाकायचं एकदम जास्त टाकू नका कमी मीठ खाल्लेलं केव्हाही चांगलं आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छानपैकी त्याला एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं छान मिक्स करतील तेवढं सगळ्या पदार्थांच्या मध्ये त्याचा फ्लेवर उतरतो व्यवस्थित त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे इन्स्टंट म्हटलंय म्हणून का कारण ह्याच्यामध्ये बघा कोणतीही गोष्ट आपण भिजत नाही घातलेली आहे साबुदाणे पण आपण लगेच कामात घेणार आहेत बटाटा पण उकडायचं नाही काही नाही आणि झटपट होणारी रेसिपी आहे है, नाई। टिफिन मदे है है ही रेसिपी तुम्ही म्हणजे उपवास आहे म्हणूनच नाही टिफिनमध्ये पण द्यायची असेल तरी उत्तम आहे हेल्दी रेसिपी सगळ्यात हेल्दी रेसिपी आहे ही त्याच्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात कधी असं पण तुम्हाला खायचं मन झालं तरी लगेच बनवू शकतात एरवी कसं आपल्याला त्याला साबुदाण्यानं भिजत ठेवायचं बटाटे उकडून घ्या आता तुम्हाला ही सगळी झंझट करायची गरज नाही झटपट थालीपाठ थाली ब थालीपीठ बनतील तुमचे आणि ते पण क्रिस्पी बघा हे असं आपण गोळासारखं होतो हे बघितलं म्हणजे ह्याला आपल्याला जेव्हा आपण थालीपीठ थापू तेव्हा ते व्यवस्थित थापलं जाईल असं आपण त्याला जरा व्यवस्थित एकजीव हाताने मळून करून घेऊया जेवढं तुम्ही छान मळतील तेवढं ते छान मिक्स होतं ह्याला बनायला पण काही वेळ नाही लागत ह्याला प्रिपरेशनला पण काही टाईम नाही आहे कमीत कमी, कमी साहित्यात बनतं बघा आता आपण इकडे एक तवा ठेवलाय गॅसवर फ्लेम ह्याची आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक थोडंसं तूप घालून तव्याला ग्रीस करून घेऊया तुम्ही ते तुपाच्या जागेवर तेल पण वापरू शकतो पण तुपाने थाली थालीपीठला जे आहे फ्लेवर खूप छान येतो म्हणून तुम्ही तूप वापरलं तर उत्तम असं त्याला छानपैकी परत पसरवून घेऊया तव्याला व्यवस्थित आता मी हे थालीपीठ जे आहे ते हाताने पसरवते तुम्ही चमच्याच्या साहित्याने पण त्याला पसरवू शकतात तरीसुद्धा तो तसाच शेप घेणार इन्स्टंट म्हणण्याचं कारण आता तुम्हाला समजलंच असेल की ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट बनवायचं म्हणून मी ह्याला इन्स्टंट म्हटलेलं आहे थोडेसे मी ह्याच्यामध्ये जे तीळ घेतले होते ते असे टाकणार आहे मी तुपावर जेणेकरून जेव्हा आपण थालीपीठ ठेव त्याच्यावर थापू तर ते त्याच्यावर ते तिळाचं पण फ्लेवर येईल तुम्ही नाही केलं हे ही प्रोसिजर तही चालतंय काही फ्लेवर मध्ये फरक पडणार नाही आहे त्याच्यामध्ये आता आपण एक छोटासा असा पीठात म्हणजे ह्याचा थालीपीठच्या बॅटरचा गोळा घेऊया आणि त्याला व्यवस्थित हाताने थापून घेऊया आणि त्याला एक गोल शेप आपण हातानेच देऊन घेऊया बॅटर तुमच्या हिशोबाने था तुम्हाला कोणत्या साईजचं सा थालीपीठ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही बॅटर कमी जास्त करू शकतात हे एवढं इन्स्टंट आहे आणि खाताना पण एवढं क्रंची लागतं ना की म्हणजे तुम्हाला आता भिजत वगैरे घालायची झंझट करायची गरज नाही आणि कोणीही बस बनवू शकतं इवन अगर बॅचलर्स राहत असतील किंवा वर्किंग लेडीज आहेत त्यांना पण टिफिन करता घेऊन जायचं असेल तर एकदम बेस्ट आहे हे तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आता आपण झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे एक साईड आपण व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे बघा एक साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपण हे झाकण काढलं आहे आता त्याला आपण परतवून बघूया ते कसं झालं आहे बघा एक साईड तर व्यवस्थित क्रिस्पी झालेली आहे आता पुन्हा आपण त्याला जे आहे तूप लावून घेऊया आणि व्यवस्थित त्याला ग्रीस करून घेऊया लाव तूप लावल्यामुळे ते दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून निघेल आता माझ्या इकडे ते एकदम सुंदर खमंग वास दरवळतोय थालीपीठचा तुम्ही पण आवर्जून करा ह्या महाशिवरात्रीला काहीतरी नवीन ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा बघा आता आपण थोडंसं कडेने पण तूप सोडणार आहेत आणि पुन्हा त्याला एक दोन मिनटं झाकून आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे झाकल्यामुळे कसं आहे ते व्यवस्थित आतपर्यंत शिजलं जातं कारण ह्याच्यामध्ये कसं आहे साबुदाणे पण कच्चे होते म्हणजे आपण भिजवले नाही आहेत आणि बटाटा पण कच्चा होता म्हणून ह्याला व्यवस्थित शिजवणं गरजेचं आहे बघा आता एक दोन मिनटं झाली आहेत पुन्हा आपण झाकण काढून चेक करून घेऊया दुसरी बाजू पण आपली झाली आहे का तर बघा दुसऱ्या बाजूला पण व्यवस्थित खरपूस भाजून निघालेला आहे तर असं आपण थोडंसं प्रेस करून करून व्यवस्थित त्याला शिजवून घेऊया साधारण अजून एक अर्धा मिनटं आपल्याला ह्याला शिजवायचं आहे जास्त वेळ लागत नाही ह्या रेसिपीला कमी टा कमीत कमी, कमी, कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे बघा असं आपण त्याला छान परतवून शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक ट्रिक आहे की ह्या जे ह्याचं जे क्रिस्पीनेस आहे हा ज तसाच्या तसा ठेवण्याकरता तसा आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे ती ट्रिक तुम्हाला मी आता दाखवणार आहे ह्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे एक आपल्याकडे जाळी असते म्हणजे अगर आता असं हे माझ्याकडे तर ओव्हनची जाळी आहे समजा तुमच्याकडे ही नसेल तर आपल्याकडे पापड भाजण्याकरता जी जाळी लागते ती असेल तरीही चालेल पण हे जाळीवर असं थंड करून घ्यायचं आहे जाळीवर थंड केल्यामुळे काय होतं ते नरम पडत नाही मऊ होत नाही क्रिस्पीच राहतं ही सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रिप टिक ट्रिक आहे सो तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी कशी लागली मला नक्की सांगा मी तर एन्जॉय करणार आहे तुम्ही पण एन्जॉय करा टिल देन बा बाय सी यू नेक्स्ट टाइम